पुरंदरे यांनी लिहिलेल्या शिवछत्रपतींचा इतिहासवाद पुन्हा उफळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी आज शिवचरित्र ग्रंथ पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात भाषण करताना बाबासाहेब पुरंदरे यांचं लिखाण माझ्या मते शिवछत्रपती यांच्यावर इतका अन्याय कोणी केला नाही असं मत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलंय. शिवचरित्र ग्रंथ प्रकाशन सोहळा आज पुण्यामध्ये पार पडलाय. यावेळी भाषणात ते बोलत होते. शिवाजी महाराज इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे लिखित शिवचरित्र आणि विचारप्रवाह या ग्रंथाचं प्रकाशन आज राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालं. यावेळी इतिहास अभ्यासक राजकुमार घोगरे, श्रद्धा कुंजरकर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष उपस्थित होते. शरद पवार हे भाषणामध्ये म्हणाले की महात्मा फुले यांनी रायगडावरील शिवछत्रपतींची समाधी शोधली. त्यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख छत्रपती असा न करता कुळवाडी भूषण असा केला. मात्र बाबासाहेब पुरंदरे यांचं लिखाण माझ्या मते शिवछत्रपती यांच्यावर इतका अन्याय कोणी केला नाही. शिवचरित्राच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेल्या बाबासाहेबांच्या लेखनातून छत्रपती शिवाजी महाराजांवर सर्वाधिक अन्याय झाला. अन्य घटकांचं महत्व वाढवण्याचं काम त्यांनी केलं. मात्र रामदासांचे योगदान काय, दादोजी कोंडदेवांचं योगदान काय, शिवाजी महाराजांना ज्यांनी दिशा दिल्या त्या फक्त जिजाऊ होत्या. सत्य गोष्टी अनेकांना न पटणाऱ्या आहेत. त्यांच्या खोलात मी जाऊ इच्छित नाही असं भाषण करताना शरद पवार यांनी त्यांचं मत व्यक्त केलंय. मात्र या वक्तव्यानंतर शिवाजी महाराजांचा इतिहासाचा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आता निर्माण झालीय. हे ज्ञान दर्शे दोन खंड मिळाले आहेत की ते चार खंड होते. दोन सेट होते, ते दोन्ही विकत घेतले आणि ते त्या ठिकाणी आले. त्या काळामध्ये त्यांनी इतिहासंबंधीचं काही लिखाण केलेलं आहे ते हुर भागाने निर्दोष आहे असं म्हणता येणार नाही. पण बऱ्याच दृष्टीनं त्याच्यामध्ये सत्याचा उल्लेख आहे. पण काही ग्रंथ, काही पुस्तके ही महाराष्ट्रामध्ये अतिशय लोकप्रिय झाली, त्याच्या हजारो कॉफी निघाल्या आणि लोकांनी घराघरात त्या ठेवल्या वाचल्या. आणि त्या कमी केलेलं असेल तर बाबासाहेब पुरंदरेंनी केलं. बाबासाहेब पुरंदरेंची भाषणं, बाबासाहेब पुरंदरेंचं लिखाण माझ्या मते शिवछत्रपतींच्या इतका अन्याय दुसरा कुणी केले नाही. जे काही लिखाण त्यांनी केलं, जी काही मांडणी त्याच्यामध्ये केली, ती मांडणी ज्याला सत्यावर विश्वास आहे तो घटक कधी मान्य करणार नाही. त्या व्यक्तींना एक जबाबदारी किंवा त्याचं महत्त्व वाढवण्याच्या संबंधीची काळजी त्या ठिकाणी घेतली गेली. रामदासाचं योगदान काय, योगदान काय, दादाजी कोंडदेवांचं योगदान काय, या सगळ्या खोलामध्ये मी जाऊच इच्छित नाही. कारण एक गोष्ट चांगली आहे की महाराष्ट्र सरकारने एका काळामध्ये उत्तम खेळाडूंना दादाजी कोंडदेव पुरस्कार द्यायचा निर्णय घेतलेला होता. त्याचा वादविवाद झाले आणि 2008 साली राज्य सरकारने दादाजी कोंडदेव हे शिवाजी महाराजांचे मार्गदर्शक गुरु होते का नव्हे याचा सखोल अभ्यास करण्याची काम ही या कवितेवर सोपली. त्या कवितेने सखोल अभ्यास केल्याच्या नंतर हा निष्कर्ष काढला की दादाजी कोंडदेव आणि शिवछत्रपतींचा व्यक्तींशी संबंध होता. त्यांच्या उन्हामुळे त्याला तुम्ही दिशा दिली असेल तर ती राजमाता जिजाऊने त्यांच्या मार्फत झालेलं होतं. हे शेवटी महाराष्ट्र सरकारला मान्य करावं लागलं आणि क्रिया विभागातलं हा दादाजी कोंडदेव हा जो पुरस्कार आहे तो त्या दिवसापासून काढून टाकण्यात आला. तो आता या ठिकाणी दिला जातो. पण असे अनेक गोष्टी आहेत की त्याच्या खोलामध्ये मी आता जाऊ इच्छित नाही. त्याच्या सत्य झाले असल्या तर अनेकांना न फसणारे आहेत, न जायचे सोडणारे आहेत आणि त्यामुळं त्याच्या खोलामध्ये न जाणार. पण माझ्या मते श्रीमंत कोकटेंनी हे काम अतिशय चांगल्या रीतीने केले. त्याच्यामध्ये अशा सगळ्या गोष्टीचे वास्तव चित्र काय हे त्याने अतिशय उत्तम रीतीने या ठिकाणी मांडलं. आणि मला खात्री आहे की जसं आणखी एक काम एकाने केलं आज ते हयात नाही आहे आणि ते म्हणजे आमचे कोल्हापूरचे
ज्यांची हत्या झाली, गोविंद फालसरे त्यांनी सुद्धा याच्यावरचं जे पुस्तक लिहून दिलं त्या पुस्तकाच्या माध्यमातून शिवछत्रपतींचं वास्तव चित्र नव्या फेरून सिद्धीच्या समोर आणण्याची अत्यंत गोविंद फालसरेंनी मोलाची कामगिरी केली ही अत्यंत आणि म्हणून अशी सगळी